नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका यशस्वी साकारत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मराठी मनांवर अधिराज्य केलं. उत्कृष्ट वक्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. एक अभिनेता तर यशस्वी राजकारणी, हा प्रवास डॉक्टर कोल्हेंसाठी सोपा नव्हता. पण त्यांच्या सुखदुःखात पत्नी अश्विनी कोल्हे यांनी त्यांना साथ दिली आणि त्यांच्या सुखदुःखात सावलीसारख्या उभ्या राहिल्या. डॉक्टर कोल्हे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1980 रोजी झाला. अमोल कोल्हे यांच्या वडिलांचं नाव रामसिंग कोल्हे, आईचं नाव रंजना कोल्हे असं आहे. त्यांचे बालपणीचे शिक्षण नारायणगावच्या शाळेत झालं. लहानपणापासूनच ते अभ्यासात प्रचंड हुशार होते. नंतर पुणे येथे आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेतून त्यांनी 12वीपर्यंतचे शिक्षण घेतलं. पुढे ते MBBSची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि पुढे GS महाविद्यालयातून आपले MBBSचे शिक्षण पूर्ण केलं. अमोल कोल्हे यांचा विवाह 6 डिसेंबर 2007 रोजी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव अश्विनी कोल्हे असे आहे. अमोल कोल्हे यांच्या पत्नी अश्विनी कोल्हे या सुद्धा डॉक्टर आहेत आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. डॉक्टर अमोल कोल्हे यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते राजा शिवछत्रपती या मालिकेतून. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, त्यांचा करारा स्वभाव, शब्दफेक ही उत्कृष्ट पद्धतीने साकार केली आणि याच मालिकेपासून अमोल कोल्हे यांना ओळख मिळाली. आणि सध्या त्यांची झी मराठीवर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. यामध्ये संभाजीराजेंची भूमिका अगदी वास्तवदर्शी त्यांनी साकार केली आहे आणि यामधील थरारक इतिहास जगासमोर आणला आहे. अमोल कोल्हे यांच्या उत्तुंग वक्तृत्व शैलीमुळे त्यांना राजकारणातही उत्तम यश मिळाले. 2014 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. 23 मे 2019 रोजी राष्ट्रवादीच्या तिकिटावरून शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. डॉक्टर कोल्हे यांच्या प्रत्येक निर्णयात पत्नी अश्विनी कोल्हे या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. कलाक्षेत्र आणि राजकारण यांची योग्य प्रकारे सांगड घालत बिझी शेड्यूलमधून अमोल कोल्हे आपल्या कुटुंबासाठी वेळ देत असतात. घरात कोणता कार्यक्रम असला तर या दोघांमध्ये एक आठवडा आधीच प्लॅनिंग होतं. एकदा तर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अमोल कोल्हे यांनी त्यांचे प्रेम व्यक्त करताना काही खास शब्द त्यांच्यासाठी लिहिले आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केले. पत्नी अश्विनी कोल्हे यांचं प्रेम व्यक्त करताना अमोल कोल्हे म्हणतात, माझी पत्नी हा माझा बोलका आरसा आहे. माझ्या प्रसिद्धीच्या वलयाने झळाळतही नाही आणि अपयशाने झाकोळतही नाही. जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही, असे ठामपणे सांगणारा असा हा माझा आरसा आहे. माझे घरटे सांभाळून मला भरारी देण्याची उमेद देणारा, प्रत्येक धाडसी निर्णयात लढ मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देणारा, हरलो तर कवेत घेणारा आणि जिंकलो तर अभिमानाने माझ्याकडे पाहणारा, स्वतःला पारखण्यासाठी संधी देणारा आणि माझ्यात मिसळूनही स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणारा. तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे, तुला वजा केलं तर सारं जगणं व्यर्थ आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी पत्नीसाठी काही शब्द लिहिले. या पोस्टद्वारे अमोल कोल्हे यांच्या यशात पत्नी अश्विनी यांचं किती योगदान आहे हे आपल्याला कळतं. अश्विनी आणि अमोल कोल्हे यांना पुढील वाटचालीसाठी चेरी मोशन्सकडून खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओज, बायोग्राफीज आणि लव स्टोरीज पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.